वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो सुजात तुम्ही दीड दोन वर्ष परदेशात होता परदेशातून परदेशा तुम्ही आलात आणि पहिली राजकीय सभा जी आहे ती मुंबईमध्ये घेतली आता इथून पुढे तुम्ही आणखी सक्रिय वंचितच्या कामामध्ये संघटनात्मक कामामध्ये दिसाल हो जास्तीत जास्त मी वंचितच्या कामामध्ये जास्त जास्त सक्रिय होऊ बघणार आहे माझी जी डिग्री होती ती इलेक्शन्स कॅम्पेनिंग अँड डेमोक्रेसी होती विच इज रिलेटेड टू इलेक्टोरल पॉलिटिक्स सो so, म्हणून मला जास्त जास्त सक्रिय व्हायचं आहे पण हे आधी जसं तुम्ही मला बघितलेलं त्याच्याहून थोडं वेगळं दिसेल तुम्हाला यावेळेस आधी ज्या पद्धतीने मी फोरफ्रंटला येऊन सभा किंवा मीडियाशी संवाद करायचो लोकांशी संवाद करायचो किंवा मीडिया रिसोर्स पर्सनशी बोलायचो यावेळेस तसं न आता थोडं बॅक एंडला राहून संघटनात्मक बांधणी जास्त दिसणार आहे तुम्हाला आणि आ त्याच्याहून मोठी गोष्ट अशी झाली आहे की मागच्या वेळेस जेव्हापासून मी सक्रिय होतो त्याच्यानंतर आतापर्यंत एक खूप मोठ्या ताकदीने वंचित बहुजन युवक आघाडी उभी राहिली आहे आणि आता ती युवक आघाडी खूप जोराने काम करते खूप फोर्स मध्ये काम करते आणि त्याच्यामुळे माझं सगळ्यात जास्त जास्त एवढंच लक्ष राहील की या वंचित बहुजन आघाडीचे युवकचे जे मेंबर्स आहेत त्यांना कशी मदत करता <laughs> येईल त्यांचा त्यांना कसा बळ देता येईल आणि त्यांना त्यांच्या मागे एक स्ट्रॉंग फोर्स बनून कसं मला उभं राहता येईल बरोबर वंचित बहुजन आघाडीची स्थापना स्ता, साधारण तीन वर्षापूर्वी झाली सुरुवातीच्या काळात वंचितला खूप मोठं यश मिळालं लोकसभेला वंचितला लाखांच्या घरात मतं मिळाली मात्र त्यानंतर थोडस वंचित एक बॅकफूटवर आलेली पाहायला मिळते अनेक लोक वंचित मधून बाहेर देखील पडली आता इथून पुढे वंचितची ही सगळी आघाडी कशी तुमच्या मार्फत बसवली जाईल कसं काम केलं जाईल हे बघा वंचित म्हणणं जशी बरीच लोक बाहेर निघाली पण तशीच वेगवेगळी लोक जुडली पण गेली दुसरी गोष्ट मला कोणावरती टीका नाही करायची आहे पण वंचित बहुजन आघाडीची सुरुवात एका लाटेमधनं झालेली <laughs> आणि जी लोकं त्याच्यानंतर बाहेर पडली ती लाटेबरोबर वर येऊन जाणारी लोकं होती <laughs> आणि जी लोकं आता राहिली आहेत त्यांना आम्हाला एक दृष्टिकोन पट्टो वंचितची भूमिका पट्टे <laughs> आम्ही जी देय धोरणं मानली आहेत वंचितच्या माध्यमातून आम्ही वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा केला आहे आणि आम्ही पाणी प्रश्नावरती शेतीच्या प्रश्नांवरती मुंबईच्या डेव्हलपमेंटवरती महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाबद्दल खास करून शिक्षणाबद्दल जे आम्ही बदलाव आणायचा प्रयत्न करतो आहे ती बदलाव आणायला आज एक खूप स्ट्रॉंग टीम आमच्याजवळ आहे आणि आम्ही एक ऑर्गॅनिक सिस्टमॅटिक पद्धतीने जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडी वाढवू पाहतो आज तुम्ही कुर्ला चेंबूर परिसरामध्ये एक मोठी रॅली काढली बाईक रॅली काढली आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत वंचित कसा म्हणजे या सगळ्या निवडणुकांना फेस करणार आहेत निवडणुकांना वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनी आणि पूर्ण फोर्सनी उभी करणार आहे जेव्हा काँग्रेसबरोबर दोन हजार एकोणीसला लोकसभेची जेव्हा युतीचा चर्चा चालू होती बाळासाहेब तेव्हापासून स्पष्ट करत होते की आमचा खरा इंटरेस्ट लोकसभेत नव्हताच आमचा खरा इंटरेस्ट लोकल पॉलिटिक्समध्ये होता कारण आम्ही जे सोशल इंजिनिअरिंग करू इच्छित पाहतोय ते एका दिवसात लोकसभा पल सत्ता पलट करण्यासारखं नाही आहे त्याला ग्रामसभा ग्रामपंचायती नगर आ, पंचायत नगरसेवकांच्या इलेक्शन्स नगरपालिकेच्या इलेक्शन्स आणि हे सगळं करत 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 इट हॅज टू बी खालून वर म्हणजे एक सिस्टमॅटिक ग्रोथ असली पाहिजे आणि त्याच्या त्या पद्धतीनेच आता आमचे सगळे मुवमेंट चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या जोरानीत इलेक्शन्सला तयारी करायची चालली आहे बर वंचीची तयारी जोरदार आहे तुम्ही स्वतः या निवडणुकीत म्हणजे सक्रिय पद्धतीने काम करताय तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार आहात का कुठून सरळ उत्तर मी स्वतः निवडणूक लढवणार आहे का तर नाही ही नाही ह्याच्या पुढचीही नाही ओके पण कसं काम करणारे ज्यांना कोणाला माझी मदत लागेल त्यांना मी मदत करेन ज्या कोणी हाक मारली मी धावून येईन माझा सिम्पल रोल बरं आज तुम्ही या रॅलीनंतर एक भाषण केलं के त्या भाषणामध्ये तुम्ही जोरदार टोलेबाजी केलेली खास करून काल मनसेचा मेळावा झाला शिवाजी पार्कमध्ये आणि तिथे जो मस्जिदीचा भोंग्यांचा विषय आला त्यावरून काय तुम्हाला म्हणायचं आहे नेमकं हे बघा मी त्याचं रिपोर्टिंग बघितलं आणि माझा थोडासा आक्षेप आहे इकडच्या जर्नलिस्टवर आणि त्यांचं जे प्रत्येक गोष्ट सेन्सेशनल करून टी आर पी किंवा लाईफच्या मागे जाण्याचा जो उद्देश असतो त्याच्या मागे आता आपण एक गोष्ट बघितली की भारतामध्ये हिंदू मुसलमान दंगली बऱ्याच झाल्यात ते दंगे पेटवणारे हे सहसा उच्च उच्चवर्गीय उच्च लोक असतात जास्त करून ब्राह्मण असतात आपल्याला कधीही ह्यांची पोरं ह्याच्यात ओढताना दिसली नाही आहेत जेव्हा बाबरी मस्जिद पाडलेली तेव्हा ज्या लोकांनी भाषण केलेली बाबरी मस्जिदच्या विरुद्ध त्यांची पोरं नव्हतीच उतरली ती बहुजन पोरंच उतरलेली सो माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की आज इकडची उच्चवर्गीय उच्चवर्णीय लोक एक बहुजनांच्या खांद्यांवरती बंदूक ठेवून गोळी साधण्याचा प्रयत्न आहेत मीडियानी तो उगीच अमित ठाकरे वरती नेऊन ठेवलं तो मुद्दा अमित ठाकरे किंवा एका व्यक्तीचा नाही तो मुद्दा आहे राजकीय दंगली म्हणजे राजकीय मायलेज कोण घेऊ बघतोय दंगली पेटवून आणि त्यांची मुलं किती सेफ राहत आहेत वर्सेस रस्त्यावरती कोण मरत आहेत हा सोपा प्रश्न आहे बरोबर सो so, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर करा ते प्लीज तुमचं राजकारण हिंदू मुस्लिम दंगलेंच्या वरती नका करू आणि ते दंगलींच्या वरती करणार असेल तर एवढंच लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये बहुजन तरुण नाही मरणार बरोबर तुम्ही अमित ठाकरेंना सांगेल की अमित ठाकरेंनी बाहेर पडावा आणि हनुमान चालिसा पहिल्यांदा बोलावी मी बोर ह्याच्याबद्दलच म्हणत होतो हा खास एक कसं म्हणू मेटॅफर किंवा पोएट्री किंवा एक उदाहरण होतं माझी ही इच्छा नाही आहे की एका पर्टिक्युलर व्यक्तीने कुठेतरी जावं माझं म्हणणं आहे की आजपर्यंत जे लोक हिंदू मुस्लिम दंगली भडवत भडकवत आलेत ती लोकं उच्च जातीय उच्च वर्गीय उच्च वर्णीय ब्राह्मण लोकं आहेत त्यांची मुलं त्यांच्या फॅमिली सेफ राहतात <laughs> ते बिझनेसेस सांभाळतात ते प्रॉपर्ट्या सांभाळतात शिक्षण संस्था बनवतात परदेशी जातात तिकडे जाऊन सेटल होतात पण आज केसेस कोणावर पडत आहेत बहुजन पोरांवर आणि मला ह्याच्या विरुद्ध बोलायचं होतं की जी लोक दंगली भडकवत आहेत त्यांच्या फॅमिली सेफ राहत आहेत आणि जी लोकांना हा खरा इश्यू नाही वाटत आहेत त्या बहुजन लोकांना ह्याच्यामध्ये ओढलं जात आहे माझा एवढाच संबंध होता माझं त्याच्या पुढे एक वक्तव्य होतं जे मीडियाने साफ करून काढले अमित ठाकरेंच्या पुढे जाऊन की हनुमान चाळीसा म्हणणारी लोक सरळ सरळ जानवत दाखवून म्हणा बहुजन पोरं आहेत तर हा एका वर्गा किंवा कम्युनिटी उद्देशून होता एका व्यक्तीशी नाही तुम्ही एक भाषणामध्ये दे उल्लेख देखील केलेला आहे की वंचितला देखील कधी काळी भाजपची बी टीम म्हंटलं जायचं त्याच्या जा पुढे जा प्रश्न आहे म्हटलं जायचं वंचितला भाजपची बी टीम म्हटलं जायचं तर आता एम एन एस वर तशा पद्धतीचा आरोप होतोय तर एकूणच या सगळ्या विषयाकडे आपण कसं बघता मला समजलं नाही तुम्हाला नक्की ना, ना, काय म्हणायचं हे वंचितला भाजपची बी टीम म्हटलं म्हटलं जायचं त्यामध्ये तुम्ही भाषणामध्ये त्याचा उल्लेख पण केला होता आता एम एन एसनी ज्या पद्धतीने काल भाषण केलेलं राज ठाकरेंनी ती त्यांची भा जी कुठली लाईन होती ती भाजपची लाईन होती असं म्हटलं जात आहे हां तर हे बघा वंचित बहुजन आघाडी दोन हजार स्थापन झालेली पण तुम्ही सगळे भारी बहुजन महासंघाच्या नेतृत्व म्हणजे नेतृत्वाखाली बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण बघत होता ते तुम्हाला इकडून तिकडून शिफ्ट होताना नाही दिसलं त्यांची जी एक भूमिका होती स्वतंत्र इंडिपेंडंट बहुजन पॉलिटिक्सची ती ऐंशीपासून दोन हजार बावीस पर्यंत तशीच राहिली पण आता आपण बघितलं तर दोन हजार नऊ ला मनसे स्थापन झालं एकत्र एक, एक स्वबळावरती इलेक्शन लढवली दोन हजार चौदाला स्वबळावरती इलेक्शन लढवली दोन हजार एकोणीसच्या बिल्डअपमध्ये त्यांनी शरद पवारांची मुल राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली आणि चक्क सरळ सरळ काँग्रेस आणि एन सी पीच्या प्रचाराला लागलेले लाग दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेनेने उडी घेतली आणि ते काँग्रेस एन सी पीबरोबर जाऊन बसले तेव्हा राज ठाकरेंना कळलं की एक छोटीशी शिवसेनाची व्हॅक्यूम क्रिएट झाला आहे मराठी हिंदुत्व असं आपण म्हणू शकतो तो वॅक्यूम भरायला राज ठाकरेंनी सरळ सरळ उडी मारली आहे आणि तो हाच मुद्दा आहे तो तर तो राज ठाकरेंना मी कोणाची बी टीम नाही म्हणणार मला एवढंच विचार की तुम्ही तरी तू स्वतःची ए टीम आहात का बरोबर एक दुसरा एक प्रश्न होता की मध्यंतरी शिवसेनेच्या एका आमदारांनी बाळासाहेबांवरती एक आरोप केला होता की अमुक व्यवहार झालेला आहे असं असं साधारण अकोल्या भागातील तर त्या विषयासंदर्भात आपलं काय मत आहे त्यांनी आरोप केलाय आरोप बऱ्याच पत्रकारांनीही केलाय आम्ही अजूनही पुराव्यांसाठी थांबलोय पण मला नुसतं त्या शिवसेनेच्या आमदारांना एवढंच विचार की तुम्हाला का त्रास होतोय तुम्ही तर जेव्हा निवडून आलात तेव्हा तुम्ही बीजेपी बरोबरच होतात तर आता तुमच्या पोटात का दुखतंय नेमकं ल, <laughs> आता आपण बघतो की अनेक युवा तरुण जे आहेत ते राजकारणात सक्रिय होतात आहे मग आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील पार्थ पवार असतील रोहित पवार असतील रोहित पाटील असतील आणि आता तुम्ही देखील राजकारणामध्ये हळूहळू सक्रिय होत आहे कसं विजन असणार आहे कसं पुढची वाटचाल असणार आहे हे बघा प्रत्येक माणसाचं विजन प्रत्येक व्यक्तीचं विजन हे त्यांचं खूप सेपरेट असतं मा मी माझं विजन ह्यांच्याशी न जोडता वंचित बहुजन आघाडीशी जास्त जोडतो की आमचं एक सेट आयडिओलॉजी आहे आमचे काही विचार आहेत आणि आम्ही त्या विचारांवरनं चालतो आमचं थोडक्यात तुम्हाला विजन सांगायला झालं तर के जी टू पी जी मोफत एज्युकेशन देणं क्वालिटी आणि सगळ्यांना सर्वसाम इक्वल क्वालिटी एज्युकेशन सगळ्यांना उपलब्ध करून देणं हे स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी असणं महाराष्ट्रामध्ये जो आज पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे तो नदीजोड प्रकल्प राबवून महाराष्ट्राचं पाणी इक डायवर्ट करून इरिगेशन स्कीम्स थ्रू महाराष्ट्रामध्ये पाणी प्रश्नाचा मुद्दा सोडवणं इकडच्या जितके पण वंचित समूह आहेत त्यांना त्यांचा सत्तेतला वाटा मिळवून देणं इथे जितके पण कसं सांगू गोरगरीब आहेत जे लेबरर्स आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं जे कोण आजकाल नागरिक आहेत ज्यांना भाजपकडनं त्यांचे फंडामेंटल राईट संविधानाने दिलेले हक्क मूलभूत हक्क दाबले जात आहेत त्यांना फंडामेंटल राईट्स परत घेऊन जाणं आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही नेहमी म्हणत होतो की जर भाजप असंच चालत राहिलं तर संविधान ते बदलून टाकतील तर संविधान वाचवायला हे आमचं सरळ सरळ विजन आहे आणि ह्याच विजनचं मी तुम्हाला छोटंसं दोन मिनटात महत्त्व सांगायचं असलं तर वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसपासून म्हणत होती की के जी टू बी जी फ्री एज्युकेशन पाहिजे क्वालिटी एज्युकेशन पाहिजे त्याच्यात आम्ही काय म्हणणार होतो की शिक्षण ही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे किती विद्यार्थी शिकतायत तितक्या नंबर ऑफ सीट्स उपलब्ध करून देणं हे गव्हर्नमेंटचं रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे ते के जी टू पी जी म्हणजे त्यात शि एकदम बाळपणीचं शिक्षण ते, ते, ते इंजिनिअरिंग मेडिकल पण आलं आणि आज आपल्याकडे ह्या देशात इतक्या कमी सीट्स आहेत मेडिकलच्या की आज आपणच एक दो, एक महिन्यापूर्वी बघितलं की भारतीय एम बी बी एस स्टुडंट्सची युक्रेनमध्ये काय हालत झालेली आणि म्हणूनच मी एवढं म्हणतो की आज एक पक्ष विजन घेऊन उभा राहतोय तुम्हाला पटवा नटो ते विजन सगळ्यांना दिसतंय म्हणून मी एवढाच विनंती करतो की अपप्रचारांना न बळी पडता त्या विजनच्या बरोबर जावा ठीक धन्यवाद ही सगळी मानमोकळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ संदेश बैकर सर देवेंद्र कोल्हटकर झी मीडिया मुंबई